नगर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. चारा छावणीच्या मंजुरीसाठी आमदार खासदारांची शिफारस लागत असल्यानं शेतकरी पुरता हैराण झालाय. तर जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक शेतकऱ्यांनी जनावरं विकली आहेत, तर फळबागा देखील पाण्याअभावी जळून जात आहेत. चारा छावण्या नसल्यानं शेतकरी हैराण. पाण्याअभावी जनावरांचे होत आहेत हाल. फळबागा जळल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आस. नगर जिल्ह्यातले कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड हे सगळेच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. या ठिकाणी चारा छावण्यांची गरज आहे. नगर तालुक्यातल्या सारोळी या गावानं 2 चारा छावण्या मागितल्या, मात्र आमदार खासदारांची शिफारस नसल्यानं छावणी मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तरी आम्ही 8 फेब्रुवारीला छावणीचा प्रस्ताव पूर्ण करून दिलेला आहे. शासनामध्ये द्या बाबा, याचा शिफारस पत्र जोडा, त्याचं शिफारस पत्र जोडा. आता प्रांत पुढून आमचं आहे ना, सगळं परिपूर्ण होऊन तरीसुद्धा आम्हाला छावणी मिळत नाही की बाबा आमदार साहेबांचं पत्र जोडा, पालकमंत्र्यांचं पत्र जोडा. आम्ही काही पत्र जोडलं नाही, सगळ्यांना भेटलो अनेक वेळेस, पत्र कुठंच भेटाना. जनावरांची खूप वाईट अवस्था आहे अर्ध्या पोटी. आज आमचं संकलन 2000 असून ती 1200 आलं. पाण्याअभावी शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय. अनेकांच्या डाळिंबाच्या बागा जळून गेल्यात. अनेकांना दुपटी जनावरं विकावी लागली आहेत. दररोज टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. बँकेचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. आणि त्यातच चारा छावणी मंजूर होत नसल्यानं समस्याही वाढल्यात. मोसंबी उत्पादक शेतकरीही पाणी नसल्यानं अडचणीत आलाय. पाणी नसल्यानं मोसंबीची बागही जळून चालली आहे. पाण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊसच नसल्यामुळे वैरण बी नाही आणि चाऱ्याचं बी पाण्याचं बी लईच अवघड झालेलं आहे आता. आणि गाय म्हणजे मी सोसायटी मार्फत कर्ज काढून गाय घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे हप्ता कसा भरू अशी पंचायत झालेली आहे. आता 3 एकर बाग आहे, तुम्हाला सांगतो, झाडं बांधायला परत त्यांना औषधं, पाणी, खतं, हे खर्च लई लांब जातो आहे साहेब. याला घोसपुरी योजनेचं पाणी भेटलं तर आमची बाग जगते. ती बी काय पाणी फुकट नाही देत आम्हाला, ती बी लई महाग देतात, पण ती जवळजवळ म्हणून गाडीवाल्यांना सोयीचं जातं. ही होतं आता ते कुठून असतं का खाजगी पॉईंटवरून आणते, ते डबलनी पैसे घेतात आमच्याकडून टँकरवालेसुद्धा. कशी बाग जागवायची, कशी शेतकरी जागणार, तुम्ही सांगा ना. मागील काही वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करतोय. कष्टानं फुलवलेल्या बागा सुकून जात असल्याचं शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी बघावं लागतंय. आणि त्यातच शेतीसाठी गरजेचं असलेलं पशुधनही चारा आणि पाण्याअभावी धोक्यात आलंय. प्रशासनानं चारा छावण्यांना लवकर परवानगी दिली तर पशुधन तरी जगवता येईल. साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, अहमदनगर. तर बातमी आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची राज्य सरकारकडून मोठी जाहिरातबाजी केली जाते. स्वच्छ भारत सर्वेक्षण पुरस्कारात महाराष्ट्रातील स्वच्छता अभियानाचं पितळ उघडं पडलंय. देशातील सर्वात स्वच्छ टॉप 10 शहरात केवळ नवी मुंबईला स्थान मिळालंय. स्वच्छतेत महाराष्ट्र पिछाडीवर. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पोलखोल. टॉप 10 शहरामध्ये केवळ नवी मुंबईचा समावेश. राज्य सरकारकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची मोठी जाहिरातबाजी केली जाते, पण स्वच्छ भारत सर्वेक्षण पुरस्कारात महाराष्ट्रातल्या स्वच्छता अभियानाचं पितळ उघडं पडलंय. मध्य प्रदेशातील इंदोर शहरानं सलग 3 वर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला, तर भोपाळ ही देशातली सर्वात स्वच्छ राजधानी ठरली. 32,000 कोटी रुपयांचं महानगरपालिकेचं बजेट असलेली महाराष्ट्राची राजधानी मुंबई सध्या 4 क्रमांकावर आहे. देशातील स्वच्छ टॉप 10 शहरांच्या यादीमध्ये केवळ नवी मुंबईला स्थान मिळवता आलंय. या यादीत नवी मुंबई 7 तर कोल्हापूर शहर 16 क्रमांकावर आहे. 10 लाखांपर्यंतची लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लातूरनं 5 क्रमांक मिळवलाय. स्वच्छ राष्ट्रीय स्मारकांमध्ये पन्हाळ्याचा 3, तर स्वच्छ कॉन्टोनमेंटमध्ये
अहमदनगर कॅन्टोनमेंटचा 6वा क्रमांक लागला आहे. देशात मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियान राबवलं जात असून केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध माध्यमातून प्रचारही केला जातो. महाराष्ट्र सरकार सुद्धा यात मागे नाही. मात्र स्वच्छ भारत अभियानातले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या योजनेतलं वास्तव समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.